लॉ कॉलेज से रविनगर के बीच डिवाइडर से तेज रफ्तार कार टकराई। इस कार में सवार लोगों में से एक की मौत हो गई और दो घायल हो गए। जानकारी के अनुसार शुक्रवार की रात करीब 1 बजे के दौरान कार क्रमांक MH28AN1726 के चालक शांतिनगर LG29VHB कॉलोनी निवासी प्रेम आशीष चंदानी तेज गाड़ी दौड़ाते हुए जा रहे थे। इस बीच अम्बाजरी पुलिस स्टेशन के राजीव नगर से लॉ कॉलेज के बीच सुरभि गर्ल्स हॉस्टल के समीप डिवाइडर से कार टकरा गई। कल रात्रि अच्छा रात्रि 20 तारखे मध्य रात्रि अंदाजे 1 ते 1.5 वाजता दरम्यान स्विफ्ट गाड़ी डिवाइडर धड़कने व पलटने या गाड़ी बसले 4 जन एक ड्राइवर आणि 3 जण असे जखमी झालेले आहे। लकी हरीश खुराना, रियाज खुराना आणि बरका खुराना आणि जो गाडी चालवत होता तो प्रेम चंदवानी हे सगळे शांतीनगर भागातले राहणाऱ्या वाडी भागात जेवण करायला गेले होते। येत असताना त्यांची गाडी रोड डिवायडरला धडकल्याने रविनगर चौक ते लॉ कॉलेज चौक या दरम्यान एक सुरभी गर्ल्स हॉस्टेल आहे तिथे रोड डिवायडरला धडकल्याने गाडी पलटी झाली आणि त्यात हे तिघे ड्रायव्हरला पण किरकोळ जखमी आहे, बाकी बसलेल्या तिघांनाही गंभीर मार आहे। त्यातला बरखा खुराना वयंदाजे 24 वर्ष ही मृत्यूमुखी पडलेली आहे। आम्ही त्या प्रकरणात गुन्हा नोंद केलेला आहे, चालकाला अटक केलेली आहे आणि जे 2 जखमी आहे त्यांचा पुढील औषधोपचार सुरू आहे। नाही असं आम्ही त्याची रात्री एमएलसी पी केली पण असं काही आढळून आलेलं नाही। इस कार में सवार लक्की हरीश खुराना उम्र 22 साल और रिया जगन्नाथ खुराना उम्र 23 साल जख्मी हो गए, जबकि बरखा हरीश खुराना उम्र 24 साल की मौत हुई है। पुलिस ने शिकायत के आधार पर आरोपी चालक के खिलाफ मामला दर्ज किया है। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।